हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली, वैभवशाली आर्ट चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्याकरता एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, स्पेशली स्टुडंटकरता एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटच्या. त्यांच्याकरिता मी आहे ग्रीन ब्रिंजल, हे नेचर ड्रॉइंगचा व्हिडिओ मी आज बनवत आहे. तो एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगणार आहे. व्हिडिओ मोठा असला तरी प्लीज स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात अगोदर मी ओव्हल शेपमध्ये ब्रिंजल तयार करून घेणार आहे. ओव्हल शेपच्या मदतीने तो शेप मी आता तो क्लिअर करणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघून तुमच्या मनातली जी भीती आहे ब्रिंजलबद्दली ग्रीन कलरची, ती पूर्ण निघून जाईल. तुम्हाला एकदम सोपं वाटेल ते कलर करायला. दोन प्रकारचे ब्रिंजल असतात, एक व्हायलेट कलर आणि एक ग्रीन कलर. तर दोनपैकी आपल्याला कुठलं पण एक्झामला येऊ शकतं, त्याच्यामुळे आपण दोन्ही याची तयारी ठेवायची आहे. मी आज तुम्हाला ग्रीन कलरचं ब्रिंजल कसं करायचं ते दाखवणार. सर्वात अगोदर आपण ड्रॉ करून घेऊया. ते तिरपे लाईन जी काढली त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, एक मदत होणार आहे सरळ दिशेत येण्याकरिता. ते ब्रिंजल डायरेक्शन जी आहे ती व्यवस्थितली आली पाहिजे. देठ जे आहे हे थोडं जाड असतं, मोठं वांग ब्रिंजल असल्यामुळे त्याचं ते देठ आहे ते थोडं जाड आहे. ड्रॉइंग करताना एकदम हलक्या हाताने करायचं आपल्याला. जेव्हा तो परफेक्ट शेप येतो आपला तेव्हा तो आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे. व्हिडिओ मोठा असला तरी तो तुमच्याकरता यूजफुल ठरणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या ते कलरिंग आणि ड्रॉइंग दोन्ही पण लक्षात येईल. यानंतर आपल्याला आता थोडं ज्या लाईन्स आहे त्या आपल्या इरेझरने थोड्या हलक्या रब करून घ्यायच्या आहे, कारण आपल्याला कसं लाईट वगैरे दाखवायचं आहे, त्याच्यामुळे पेन्सिलचे डार्कनेस आहे ब्लॅकपणा तो आपल्याला कलरमध्ये दिसायला नको. सर्वात अगोदर आपल्याला लाईट जिथं हायलाईट दाखवायचं आहे आपल्याला ब्रिंजलवरती, आपल्याला जिथे हायलाईट पडलेला दिसतो तो हाईट लाईट आपल्याला पूर्णपणे व्हाईट कलरने करून घ्यायचा आहे. आता मला जिथे व्हायलाईट दाखवायचा तो मी व्हाईट कलरने पूर्ण पहिले कॅप्चर करून घेते. तर व्हाईट कलर म्हणजे हा आपला ब्रिंजलवरती असलेला हायलाईट असेल. आता जो खालच्या साईडचा पोर्शन असतो तो कलर आपल्याला तयार करायचा ग्रीन ब्रिंजलचा. त्याच्यासाठी मी सेट कुठला कुठला वापरते, सर्वात अगोदर घेतलेला आहे येलो कलर, लाईट येलो कलर घेतलेला आहे. त्याने मी हलक्या हाताने कलर केलेला आहे, पूर्ण एकदम दाबून म्हणा किंवा एकदम घट्ट कलर न करता तो हलक्या हाताने एकदम स्मूथली देते, कारण आपल्याला तो सेट तयार करायचा आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला लाईट ग्रीन तो पण हलका पूर्ण कव्हर न करता हलका थोडासा मग त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्या लाईट येलोमध्ये लाईट ग्रीन कलर आपल्याला दोन्ही मिक्स करायचे आहे, कारण ब्रिंजलच्या साईडचा जो खालचा पोर्शन असतो तो लाईट येलो असतो कलर, क्रीम कलरसारखा असतो तो. आणि आपण त्याच्या हाताला आता व्हाईट कलरने आपल्याला तो एकदम लाईट करून घेणार आहोत. मी जसे शेड सांगितले जे कलर सांगितले ते कलर्स करत जा, व्यवस्थित तो कलर तुम्हाला करता येईल. आता ते व्हाईट कलरने छान दाबू म्हणजे प्रेस करून छान तो कलर पूर्णपणे मिक्स करायचा आहे व्यवस्थित, तो आपल्याला सेट बनवायचा. तो आणि आता हाताने तो थोडा मिक्स करून घ्यायचा बोटाने व्यवस्थित. आतच तो ड्रॉइंगच्या आतमध्येच आपल्याला तो स्प्रेड करायचा, बाहेर जाऊ द्यायचा नाही आहे. कारण कसं आहे, आपण जसं ड्रॉइंग करतो तर ड्रॉइंगच्या बरोबरच आपल्याला त्या क्लिअरिटीला आणि फिनिशिंगला महत्त्व द्यायचं, त्यामुळे आपला ग्रेड चांगला मिळण्याकरता आपल्याला त्याची मदत होते. जेवढं ड्रॉइंग महत्त्वाचं तेवढंच आपलं फिनिशिंग महत्त्वाचं आणि क्लिअरिटी महत्त्वाची आहे.
आता यानंतर आपण घेतलेला आहे ग्रे ग्रीन कलर, कारण आपल्याला डार्क ग्रीन पण यूज नाही करायचं आहे आणि एकदम ऑलिव्ह ग्रीन पण नाही. सर्वात अगोदर आपल्याला ग्रे ग्रीन कलरने आपल्याला तो कलर करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तो ब्रिंजाचा कलर तसा आणायचा आहे. म्हणून ग्रे ग्रीन कलरने आता जो मिडल पोर्शन आहे आपला तो करून घ्यायचा आहे. आपल्याला हे कलर मिक्स करून आपल्याला तो ओरिजिनल ब्रिंजलचा कलर तयार करायचा आहे, त्याच्यामुळे सर्वात अगोदर ग्रे ग्रीन कलर. आणि त्यानंतर आपल्याला ज्या देठाच्या बाजूला जे असतो तिथं पण लाईट असतो, थोडासा लाईट कलर असतो जो खालच्या साईडला कलर तसाच कलर तिथे असतो, म्हणून तो पण तिथे येलो दिलेला आहे मी. आणि आता तो व्हाईट कलर येलोवरती घेऊन, कारण आपल्याला लाईट कलरचं अगोदर काम करायचं असते. आपल्याला जिथे जिथे कलर पाहिजे तो लाईट कलर अगोदर करून घ्यायचा, कारण एकदा जर त्याच्यावरती दुसरा कलर आला तर आपण तो लाईट कलर तयार करू शकत नाही, हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून सर्वात अगोदर लाईट कलरचं काम करायचं आपल्याला, त्यानंतर आपल्याला डार्क कलर करायचं. डार्क कलरसाठी मी यूज केले ऑलिव्ह ग्रीन घेतलेलं आहे. आता ऑलिव्ह ग्रीनने आपल्याला तो पोर्शन आता कव्हर करायचा आहे. तुम्हाला वाटेल की आपण डायरेक्टच जर ऑलिव्ह कलर ग्रीन कलर वापरला असतं तर काय झालं असतं, पण नाही, आपल्याला तो परफेक्ट शेड तयार करायचा आहे. ऑलिव्ह ग्रीनमुळे पण तो जो ब्रिंजलचा कलर असतो ग्रीन कलरचा तो शेड येत नाही, त्याच्यामुळे ग्रे कलर करणं, ग्रे ग्रीन कलर मिक्स करणं आपल्याला गरजेचं आहे. जसजसं आपलं ब्रिंजल होत जाईल तेव्हा तसंच तुमच्या लक्षात येईल का कलर आपल्याला कसे द्यायचे आहेत. लाईन्स असतात खालच्या साईडला, तुम्ही बघू शकता असल्या प्रकारच्या थोड्या थोड्या लाईन्स असतात त्याच्यामध्ये. आणि हे मी तुम्हाला प्रॉपर समोर ठेवून कलर करून दाखवते आहे, पुस्तकातलं बघून न करता मी ऑलरेडी समोर नेचर ठेवून, ब्रिंजल ठेवून मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे. त्याच्यामध्ये जसे सेड आहे, जसं ओरिजिनल कलर आहे, तसे मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये. आपण जिथे व्हाईट कलर दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला कलर करायचा नाही आहे, कारण तो लाईट पोर्शन आपल्याला हायलाईट दिसायला पाहिजे. आपल्या ड्रॉईंगमध्ये जिवंतपणा हा शेडिंगमुळे होतो. कुठलं लाईट, मिडल, डार्क आणि एक हायलाईट, हे तीन चारही शेड आपल्या जेव्हा ड्रॉईंगमध्ये येतात तेव्हा त्या ड्रॉईंगला, त्या पिक्चरला एक रिॲलिटी येते. आपण म्हणतो ना रिअल दिसते, तर ते ह्या शेड्समुळे दिसते. आणि अशा प्रकारे थोडं आपल्याला ते बोटाच्या साह्याने दाबून प्रेस करून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते स्मूथ येतील एकदम. आता आपल्याला जो जिथं डार्क पोर्शन आपल्याला डार्क शेड बनवायचे, जिथं डार्क शेड बनवायचे तिथं आपल्याला डार्क ग्रीन कलरने करायचं आहे. आपल्याला आता डार्क ग्रीन, ऑलिव्ह ग्रीन कलरचा शेड आपला करून झाला आहे, त्याच्यावरती आपण आता डार्क ग्रीन कलरचा यूज करतो आहे. खालच्या साईडला आपण लाईन जी आहे डार्क ग्रीनने घेतली, आता आपण येल्लो ऑकर, ह्याच्यामध्ये येल्लो ऑकर थोडा मिक्स करावा लागेल तो ओरिजिनल तयार होण्याकरता ब्रिंजलचा. बघू शकता कलर कसा चेंज झाला थोडा येल्लो ऑकर मिक्स केल्याने, थोडं ते मिक्स करून द्यायचं. आता आपल्याला डार्क पोर्शन दाखवायचं, डार्क टोन जो आपला आहे, डार्क शेड दाखवण्यासाठी आपल्याला इथे आपण पर्शियन ब्लूचा आम्ही यूज करणार आहोत. ब्लॅक कलर्स आपल्याला यूज करायचा नाही आहे. कुठल्याही ड्रॉईंगमध्ये डार्क कलर दाखवण्याकरिता ब्लॅक कलरचा यूज करायचा नाही, त्याच्याकरिता आपल्याला पर्शियन ब्लूचा यूज करायचा असतो. पर्शियन ब्ल्यू कलरनेच मी इथे डार्क लाईन खेचते खालच्या साईडची, जिथे जिथे मला लाईन डार्क पोर्शन करायचं तिथे तिथे. सेम तुम्ही जसं दाखवलं तसं करत जा, तुम्हाला एकदम हे ड्रॉइंग करायला इझी जाईल. माझा हा व्हिडिओ बनवणं माझा एकच हेतू आहे की तुम्हाला ते परफेक्ट समजलं पाहिजे आणि तुमच्या मनातले जे ड्रॉइंगची आपल्याला जमणार नाही ही जी भावना ही निघून गेली पाहिजे आणि तुम्हाला ते परफेक्ट करता येईल. म्हणून हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, तुम्हाला पूर्णपणे लक्षात येण्याकरता मी हा फुल व्हिडिओ बनवलेला आहे.
आता आपल्याला वरच्या देठाकरिता जिथे हायलाईट आहे तीच प्रोसेस, जिथे आपल्याला हायलाईट दाखवायचं आहे तिथे आपल्याला व्हाईट कलरने करून द्यायचं आहे. आता खालच्या साईडला तो हायलाईट नाही, पण तरी आपल्याला जो मीडियल टोन येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला व्हाईट कलर करून ठेवायचा आधीच. आता हा आपण लाईट ब्राऊन कलर यूज करतोय, लाईट ब्राऊनने आपल्याला ते रेड करून घ्यायचं आहे. हे ब्राऊन हे डेट कसं आहे, एकदम ब्राऊन कलर पण नसतो आणि एकदम ग्रीन कलर पण, दोन्ही मधला सेड आहे या देठाचा कलर, आणि तो सेड आपल्याला तयार करायचा आहे. आता डार्क ब्राऊन कलर, जिथे आपल्याला डार्क पाहिजे तिथे आपल्याला ते डार्क ब्राऊनी करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका प्लीज, आणि जर अजून चॅनल माझं अजून स्वतंत्र सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, की असे भरपूर व्हिडिओज आहेत की तुमच्या कामाचे असतील. एलिमेंटरी इंटरमिजिएटची आपली प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. आता आपण ग्रे ग्रीन कलर करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला आधीच बोलले की हे जे देठाचा कलर आहे हा ब्राऊन कलर पण नाही आणि ग्रीन कलर पण नाही आहे, त्याच्या मधला कलर आहे, तर तो सेट आपल्याला बनवायचा आहे. तर याच्यामध्ये पण ग्रे ग्रीन कलर मी मिक्स करते आता, आणि तो आता मिक्स करून घ्यायचा. आणि लक्षात घ्यायचं आहे या कलरच्या हात कुठेही बाजूला लावू द्यायचे नाही, कारण की ते कलर आपल्याला ड्रॉइंगमध्ये फिनिशिंग दिसायला हवी आहे, आपल्याला ग्रेड चांगला मिळवायचा हे लक्षात घेऊन आपल्याला कलरिंग करायचं आहे. इथे पण बघा तुम्ही, जिथं डार्क कलर दाखवायचा तिथे मी पर्शियन ब्ल्यूचा यूज केलेला आहे. ब्लॅक कलर शक्यतो टाळा, एखादा जिथे जर शक्य तिथं गरज आहे तिथेच आपण थोडा ब्लॅक कलर घेतला तर चालेल, पण ब्लॅक कलर शक्यतो टाळा, ब्लॅक कलरचा यूज करू नये कलरिंग करता, स्पेशली हे नेचर ऑब्जेक्ट करता. ड्रॉइंग कधी पण आपल्याला फ्रेश दिसायला पाहिजे, मळी दिसायला नको. अशा प्रकारेच आपल्याला आता डार्क ब्राऊन कलर, आता बघा पर्शियन ब्ल्यूच्या ज्या लाईन आहेत त्यावरतीच मी डार्क ब्राऊन कलरने लाईन घेते, म्हणजे तो आपला तुम्हाला दिसत असेल डार्क कलर तयार झाला. एकदम मी ब्लॅक कलरचा यूज न करताच ब्लॅकचं त्याच्यामध्ये फील आणलेलं आहे. पर्शियन ब्ल्यू आणि डार्क ब्राऊन कलरमुळे आपला कसं तो ब्लॅक कलरसारखा आपला एकदम डार्क कलर तयार झालेला आहे. ह्या छोट्या छोट्या ड्रॉइंग्समधल्या टिप्स असतात, या तुम्हाला मी देत जाते, कारण याच्यामुळे काय होतो की आपल्या ग्रेड वाढणारा मदत होते. आता ते आपल्याला हाताने हळूच मिक्स करायचं आहे. आता ब्राऊन कलरची आपण खाली जी आहे डार्क लाईन आपल्याला खालच्या बाजू जी आहे आपल्या ब्रिंजलची तिथे डार्क कलरची जे लाईन दाखवते त्याच्यामध्ये पण मी ब्राऊन कलर त्या पर्शियन ब्ल्यूच्या लाईनवरती डार्क ब्राऊनची लाईन खेचते, म्हणजे आपला तो एकदम डार्क कलर तयार होईल. आता बघा मी इथं फक्त इथे एका ठिकाणी थोडा ब्लॅकचा यूज केला, जिथे मला डॉट दाखवायचा होता ब्लॅक तिथे थोडा, बाकी नाही. आता हे कलर घ्यायलानंतर आपण कुठेही असं पुसून हात याच्यावरती लावायचा नाही, आपल्याला जसं तसं लावू द्यायचं आहे, कारण काय होतं हाताने ते पसरलं जाईल कलर आपले. आपल्याला शॅडो दाखवायचे आहे, शॅडो देताना आपल्याला जास्त करून शॅडोला महत्त्व द्यायचं नाही. आपलं ड्रॉइंग फर्स्ट लुक आपलं हे ड्रॉइंग असतं, शॅडोवरती एकदम जास्त भर न देता आपलं ड्रॉइंग पहिले क्लिअर करायचं आहे. हलक्या हाताने शॅडो आपली एकदम डार्क दाखवायची नाही आहे. शॅडो करता पण मी ग्रे ग्रीन कलर यूज केला आहे आणि त्याच्यावरती ऑलिव ग्रीन.
आता पर्शियन ग्रीन, पर्शियन ब्लू, असे तीनही शेड मी वापरलेले आहे. हे तीन सीड मिक्स करायचे आपल्याला. आता डार्क ब्राऊन कलरने आपल्याला खालचा डार्क कलर द्यायचा आहे. आणि ह्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली ही शॅडो तयार होईल. तुम्हाला हे ड्रॉइंग नक्कीच आवडले असेल याची मला खात्री आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजला पण असेल. खरंच जर तुम्हाला मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कॉमेंट. आणि प्लीज चॅनल जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन.